ओल्या दुष्काळात शेतकरी भरडत आहे. शेतकऱ्यांना मागील दुष्काळाचे पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत, शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, त्यामुळे परिस्थिती पुढे गुडघे टेकलेल्या जिल्ह्यातील तब्बल 223 शेतकऱ्यांनी 1 जानेवारी ते 30 ऑक्टोबर दरम्यान मृत्यूला कवटाळले आहे. 223 शेतकऱ्यांनी गळफास लावून आत्महत्या केली असून 70 जण मदतीस पात्र ठरले आहेत, तर 59 शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना अजूनही शासकीय मदतीची प्रतीक्षा आहे. घरचा करता पुरुष गेल्यावर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. आर्थिक संकटात असलेल्या कुटुंबाला शासनाच्या तुटपुंजा मदतीमुळे थोडा आधार मिळू शकतो, मात्र या मदतीसाठी शासनाचे उंबरठे झिजवूनही आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या पदरी निराशाच पडते. विविध कारणांमुळे शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरवण्यात येतात. यंदाही 223 आत्महत्यांपैकी 59 आत्महत्या कुटुंबांसह अपात्र ठरलेल्या 94 कुटुंबांची फरफट सुरू असल्याचे दुर्दैवी वास्तव्य आहे. परतीच्या पावसाने व पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले. शासनाच्या मदतीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना 59 आत्महत्याग्रस्त कुटुंबांना अद्यापही प्रशासनाने मदतीसाठी प्रलंबित ठेवले आहे. नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत असून त्यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे, परंतु या संघर्षापुढेही हात टेकलेले शेतकरी मृत्यूला कवटाळतात. गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी आत्महत्यांचा प्रवास सुरूच असून शेतकरी प्रश्नावर सरकार गंभीर होत नाही, असा आरोप शेतकरी संघटनेचे विदर्भ संपर्क प्रमुख श्याम अवथळे यांनी केला आहे. दरम्यान आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नी व शेतकरी पुत्राने PCCM कडे आपली व्यथा मांडली आहे. माझे पती वामनराव हागे यांनी शेतात जाऊन वीज घेऊन आत्महत्या केली. ते असे कर्जामुळे विचार करत राहत होते, ते काही सांगून गेले नाही. त्यांनी वावरात जाऊन वीज घेऊन आत्महत्या केली. स्टेट बँकेची आणि इंडियन बँकेची. अंदाजे किती कर्ज होते? स्टेट बँकेचे 50,000 होते, इंडियन बँकेचे 17,000 होते. शासनाकडून काही मदत मिळाली का? नाही, काहीच नाही मिळाली. कुटुंबामध्ये एक मुलगा, एक सून, एक नातू, एक मी 4 जण. माझे वडील वामनराव देवीदास हागे मागच्या वर्षी 24 ऑक्टोबरला शेतात गेले आणि विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. कशामुळे केली आत्महत्या? मागच्या वर्षी अपुऱ्या पावसामुळे मला 2 एकरामध्ये 1.5 क्विंटल सोयाबीन झालं आणि नेहमी ते घरात प्रश्न करत होते की बा यावर्षी आपण आता बँकेचं कर्ज आणि काहीच सोयाबीन झालं नाही, आता हे कर्ज कसं फेडायचं, समोरचं आपला प्रपंच कसं चालेल, हे नेहमी 15 दिवस तेच तो विचार तेच ते विचार ते घरात मांडत होते. आणि 24 ऑक्टोबरला घरातून कोणाला न सांगता शेतामध्ये गेले आणि त्यांनी विषारी औषध प्राशन केलं आणि आत्महत्या केली. शासनाकडून काही मदत मिळाली होती? नाही, शासनाकडून कोणत्याच प्रकारची मदत नाही. किती कर्ज होते? स्टेट बँक कृषी शाखेचं होतं 50,000 रुपये, इंडियन ओव्हरसीजचं 17,000 रुपये.